थोरलं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ मनाली आणि मनोज गोडांबे. नमस्कार. आयुष्यात लक्षात राहिलेला एखादा प्रसंग आहे का? हो, साखरपुड्याच्या वेळेला लक्षात राहण्यासारखाच, म्हणजे लग्नाची सुरुवात व्हायच्या अगोदरपासूनच लक्षात राहणारा एक प्रसंग घडला. बरं. बाबरी मशीद पडली होती 6 डिसेंबर. त्या दिवशी सगळीकडे बंद होते आणि एक ट्रेन आहे ते सगळं बंद होते आणि त्यामुळे डोंबलीहून टिटवाळ्याला येण्यासाठी काय हे कशाने यावं म्हणजे असं काही वाहनच नव्हतं. पण त्यावेळेला पटकन माझ्या मनात येऊन गेले की आता आपलं साखरपुडाही रद्द होतंय, त्यामुळे कळतच नव्हतं काय करावं, काय सुचत नव्हतं. पण त्यावेळेला धाकटा धीर आणि मावा सासूबाई ह्या रिक्षाने आल्या होत्या आणि त्या रिक्षा ड्रायव्हरने अशी काही ती फास्ट मारली रिक्षा आणि घरासमोर आले आणि टायरच फुटला. रिक्षाचा टायर फुटला? हो, टायरच फुटला. त्यामुळे तो प्रसंग एकदम मनात कोरला गेलाय. अहो, पण तो रिक्षावाल्याचे आभार माना, म्हणजे तुम्ही आभार मानायला पाहिजे. त्याचा नंबर लिहून घेतला रिक्षाचं काय होतं, त्यानं जोरात रिक्षा चालवली म्हणून आज तुमच्या बरोबर हे आहेत. 2 दिवस उशीर केला असं कोणातरी दुसऱ्याला हो म्हटले असते. रिक्षा पाठवली ना. कसे स्वभाव मिस्टर? हा, प्रेमळ आहेत आणि थोडेसे चिडखोळी आहेत. बर, कशातून चिडचिड होते? म्हणजे कधी स्वयंपाक येते व्यवस्थित, म्हणजे पटकन लवकर येते नाही झालं का, त्या वेळेत सगळं व्हायला हवं. सगळं वेळेत पाहिजे. हो, मग ते नाही झालं त्या वेळेत की मग बोल ऐकायला लागतात. बोल ऐकायला लागतात. छान तुम्ही गप्पा मारल्यात. आता एक मस्त राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला शोधायची आहेत. पटापट जा, बक्षिस जिंका. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, तुमची मुलगी प्रियासाठीच आणलेली एक गोष्ट. वेळ सुरू होते आत्ता. आहे जी तिलाच लागते, बाकी कुणाला त्याचा उपयोग नाहीये. शेवटची 15 सेकंद राहिलेत. 3, 2, वेळ संपली. या रक्तशोधक म्हणून एक औषध आहे, त्याच्यासाठीच आणलंय. त्याच्यामध्ये कार्ड ठेवलं होतं आम्ही. चला पुढचं शोध. हा पदार्थ फक्त तुम्हीच बनवता. वेळ सुरू होते आत्ता. पटकन शोधा कोणता पदार्थ आहे जो तुम्हीच बनवता. लवकर, वेळ कमी आहे वहिनी. 15 सेकंद. 3, 2, वेळ संपली. या सापडलं. हे तरी सापडायला पाहिजे होतं. मोरावळा तुम्हीच बनवता. आई ग, दोन्ही बक्षिसं गेली आता. तुम्हाला देतोय पुढच्या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धाकट्या कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ मीनल आणि महेंद्र गोडांबे. नमस्कार. नमस्कार. लव स्टोरी ना तुमची? हो. मग कसे भेटलात एकमेकांना? मी कॉलेजला जात होते त्यावेळेस, मग ते रिक्षा स्टँड जवळ येऊन उभे वगैरे राहायचे. असं मग 2-3 महिने माझ्या नजरेस आलं की माझ्या निघायच्या वेळेसच हे येऊन उभे राहतात तिथे. अच्छा. आणि रिक्षा बदलत असतात, माणूस तोच असतो. मग आणि मग एकदा त्यांनी, मी सायकलवर जायचं ना, त्यामुळे तेही सायकलवर आले आणि मग त्यांनी मला विचारलं की लग्नाचं वगैरे असं. आर्या स्टाईल ना, ते आर्या जो सायकलवर माझं फुलवील करतो. असं झालं का? प्रपोज केलं डायरेक्ट तुम्हाला? हो. म्हणाल लगेचच? नाही. का बरं? नाही, म्हणजे घरच्यांचा विरोध होईल हे माहित होतच. अच्छा. त्यामुळे मी नाहीच म्हणाले त्यांना त्यावेळेस. का? पण विरोध का होईल? इंटर कास्ट आहे ना. अच्छा. मग झाला का? हो, मी आम्ही रजिस्टर मॅरेज करून इकडे आलो. अच्छा. त्यामुळे जवळजवळ घरचे माहेरचे 5 वर्ष तरी बोलत नव्हतेच. लग्नाला आलेच नव्हते घरचे तुमच्या? नाही, यांच्याकडचे. हा. मला असं नाही वाटलं का हो की आपलं पण थाटात मोठं लग्न व्हावं, वरात असावी. हो, वाटलेलं. सगळे घरातले असावेत. हो, मग प्रत्येकाची तशी, म्हणजे प्रत्येक मुलीची तीच इच्छा असते की असं व्यवस्थित सगळ्यांसमोर वगैरे धुमधडाक्यात लग्न व्हावं. बरोबर. पण प्रसंगानुरूप ते तसं करावं लागलं त्यावेळेस. अच्छा. मग आता आई बोलतात का? हो, आता बोलतात ना. छान तुम्ही बोललात आमच्याशी. आता मस्त एक राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. पटापट शोधा, बक्षीस जिंका. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, सासूबाईंना भाजीत ही गोष्ट जास्त लागते. वेळ सुरू होते आत्ता. लवकर शोधा कोणती गोष्ट लागतेच. भाजीत आपण चव वाढवायला काय घालतो? मध्यंतरी त्याची किंमत वाढली होती. पटकन शोधा वहिनी, कमी वेळ आहे. शेवटची 10 सेकंद. 10. क्या बात है. कुठे होतं? लसूण.
तुम्ही चुकीचं धरलं असं मी लसणात म्हटलं लपवलं यांनी कांद्यातून कसं काय काढलं जाद पुढचं शोधा सासऱ्यांनी घरात आणलेली एक मोठी वस्तू वेळ सुरू होते आत्ता कोणती वस्तू आणली सासऱ्यांनी पटकन शोधा वहिनी वेळ कमी आहे 15 सेकंद शेवटची 3 2 वेळ संपली या घरघंटी आहे ना घरात तिथे ठेवलं होतं लपून शोधलं पण नीट नाही शोधलं तुम्ही बक्षीस गेलं आता एक बक्षीस आहे बघूयात यात काय आहे आणि वहिनींना मिळतंय बक्षीस ज्युनियर हंडी अभिनंदन आणि आता खेळ आहे सासूबाईंची भेट बघूयात ही भेट कुणाला मिळते 10 बोनस मार्क आहेत तुमच्या हातात दोघींपैकी एकीला देऊ शकता ठरवून घ्या कोणाला द्यायचे व्यवस्थित न्याय करा 10 बोनस तुमच्याकडे आता कोणाकडे येणार